कॉलेजच्या अथॉरिटीजनी पण ही घटना पाठीशी घालण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधून 6 तारखेपर्यंत किंवा 6 तारखेपर्यंत सर्व गोष्टी माहिती असताना कॉलेजच्या अथॉरिटीजला त्यांनी ही घटना लपवून ठेवली आणि त्यानंतरही त्यांनी ती घटना फक्त लपवून नाही ठेवली तर त्यातून ती घटना कशी दाबता येईल हा घाट घालण्यात आला होता. पर्यंत जेव्हा ही घटना माहिती होती त्यांना तर ती घटना त्यांनी उजागर केली नाही किंवा पोलिसांपर्यंत घेऊन गेले नाहीत आणि त्यामुळे 12 तारखेला त्या पीडितेवर अजून एकदा अत्याचार झाला. वाडिया कॉलेज प्रकरणामध्ये सध्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे त्या प्रकरणामध्ये पीडितेतर्फे आम्ही इंटरव्ह्युनर म्हणून काम करणार आहोत आणि त्या त्या घटनेमध्ये अतिशय घृणास्पद घटना आहे. एकतर त्याच्यामध्ये कॉलेजच्या अथॉरिटीजनी पण ही घटना पाठीशी घालण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमधून 6 तारखेपर्यंत किंवा 6 तारखेपर्यंत सर्व गोष्टी माहिती असताना कॉलेजच्या अथॉरिटीजला त्यांनी ही घटना लपवून ठेवली लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरही त्यांनी ती घटना फक्त लपवून नाही ठेवली तर त्यातून ती घटना कशी दाबता येईल हा घाट घालण्यात आला होता. पण त्यानंतर त्यानंतरही 6 तारखेच्या पर्यंत जेव्हा ही घटना माहिती होती त्यांना तर ती घटना त्यांनी उजागर केली नाही किंवा पोलिसांपर्यंत घेऊन गेले नाहीत आणि त्यामुळे 12 तारखेला त्या पीडितेवर अजून एकदा अत्याचार झाला तर हा आमचा एक कन्सर्न होता आणि आम्ही त्यासाठी पोलीस मशिनरीला परत परत आम्ही ह्या गोष्टी सांगत होतो. पीडितेच्या घरच्यांनी आईनी वडिलांनी या स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट देण्याचा प्रयत्न केला की आम्ही काय करतो आहोत किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत पण ते स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी टाळाटाळ होत होती हे दुःखद रीत्या आम्हाला सांगावं लागते की ती टाळाटाळ होत होती. रात्रभर पोलिसांनी त्यांना बसवून ठेवलं होतं. ही अतिशय दुःखद घटना आहे आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी घडलेली. तर त्या केसमध्ये आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं होतं की हा आवाज जो आहे तो जनतेपर्यंत पोहोचवावा तर तुम्ही आला तिथे त्यासाठी थँक्यू. आणि आता अशी सिच्युएशन आहे की पोलिसांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की आम्ही योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशन करू आणि आम्ही जो काही न्याय द्यायचा आहे तो आम्ही देण्याचा पूर्णरित्या प्रयत्न करू. तर त्यामुळे आम्ही आता जी काही आपली परिषद बोलवली होती त्यासाठी आम्ही खाली आलो की सांगण्यासाठी हे की आता त्याची गरज भासणार नाही असं वाटतंय तरी या सिच्युएशनला. पण तरीही आपण जागरूकपणे इथपर्यंत आलात आम्हाला सहकार्य केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ह्या ज्या घृणास्पद प्रकार आहे तो उजागर होण्यासाठी आणि सतत आपल्या समोर ठेवण्यासाठी समाजामध्ये आता म्हणालात की कॉलेजला गेले होते पण कॉलेजने पुढे पोलिसांना कळवलं नाही आणि त्यानंतर या कालावधीत त्या पीडित मुलीवर पुन्हा अजून एकदा अत्याचार झाला. अतिशय काय झालं केव्हा झालं? 6 तारखेला त्यांच्या काउन्सिलर पर्यंत ही न्यूज गेली होती. कॉलेजच्या काउन्सिलर पर्यंत ही न्यूज गेली होती की काय प्रकार झालाय आणि तुम्हाला तर माहिती आहे की त्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला आहे आणि ती व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या डायरेक्टर मंडळापर्यंत सुद्धा गेली होती. परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे त्यांना तिथल्या तिथे दाबण्याचा प्रयत्न केला गेला. तो त्यांच्या वडील आणि ते पण अशा केसमध्ये जिथे त्याच कॉलेजमध्ये जिथे ती विद्यार्थिनी शिकती आहे त्याच कॉलेजमध्ये तिचे वडील हे प्राध्यापक आहेत अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तो प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला गेला हे अतिशय घृणास्पद आहे. अजून आणि त्यानंतर 6 तारखेला ही घटना माहिती होती तिथे कॉलेजच्या लेवलला परंतु 6 तारखेला त्यांनी काही ऍक्शन नाही घेतली. पोलिसांना बोलवलं नाही पोलिसांना प्राचारण केलं नाही आणि कंप्लेंट पण केली नाही. त्या कारणामुळे अजून पुढे 12 तारखेला अजून एक इन्सिडेंट झालेला आहे त्याच पीडितेसोबत. यामुळे अजून वाईट वाटतं ह्या सिच्युएशन मध्ये. नाही पोलिसांनी गुन्हा लगेच दाखल केला कारण 23 तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी खूप सगळं आम्ही वडिलांनी तिथे जेव्हा सांगितलं पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही आता ऐकणार नाही आम्हाला गुन्हा दाखल करून घ्यायचा आहे इधर कॉलेज अथॉरिटी सुरू करा किंवा मग आम्ही स्वतः इंटरनली आम्ही स्वतः पर्सनली जाऊन गुन्हा दाखल करतो. त्यावेळेस पोलिसांना पाचारण करण्यात आलं मंडळातर्फे किंवा कॉलेज अथॉरिटीतर्फे 23 तारखेला आणि त्यामुळे 6 तारीख ते 23 तारीख जे काही व्हिडिओज होते ते सुद्धा सर्क्युलेट झाले आणि त्याच्या संदर्भात जे सर्क्युलेशन पॉक्सोच्या खाली आपल्याला जे माहिती आहे की जे सर्क्युलेशन पण आहे तो पण गुन्हा आहे आणि हा गुन्हा वारंवार तिथल्या कॉलेजच्या अथॉरिटीजनी केला विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थ्यांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचले विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजच्या स्टाफ पर्यंत
हे अजून पुढच्या पुढची वाईट घटना घडलेली आहे. तुम्ही आता म्हणाला की पोलिसांनी तक्रार घेतली नाही, बसून नाही, पोलिसांनी 23 तारखेनंतर आजपर्यंत 10 दिवस होऊन गेले आहेत. तर त्या केसमध्ये असं व्हायला पाहिजे होतं की लगेच्या लगेच स्टेटमेंट घेऊन 164 स्टेटमेंट घ्यायला हवे होते, पण ते 164 स्टेटमेंट पण घेतलं नाही. आणि पोलिसांनी काल रात्री संध्याकाळी आम्ही 5 ते 10 पर्यंत थांबलो होतो, पण पोलीस कदाचित ते त्यांच्याच पद्धतीने स्टेटमेंट घ्यायचं यावर अडून बसले होते आणि काही फॅक्ट्स त्या आम्हाला सांगू देत नव्हते किंवा काही फॅक्ट्स हे गरजेचं नाही या कारणाखाली. कुठल्या फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला सांगू देत नव्हते? लाईक कॉलेज अथॉरिटीच्या संदर्भात जे आम्ही सांगत होतो की कॉलेज अथॉरिटीनी डोळेझाक केले त्या संदर्भात आम्ही जेव्हा बोलत होतो की त्यांना पण तुम्ही विचारा ते सर्क्युलेशनचा जो गुन्हा आहे किंवा व्हिडिओ सर्क्युलेट केलेत तर ते गुन्हा त्याच्या संदर्भात ते गुन्हेगार होतात. तर त्या संदर्भात जेव्हा आम्ही बोलायला गेलो तर त्या संदर्भात पोलिसांनी इन्व्हेस्टिगेटिंग मशिनरी सपाट सांगितलं आम्हाला की ह्या आम्ही गोष्टी इन्क्लूड करणार नाही, ह्या FIR बाहेरच्या आहेत. पीडितीने जेव्हा FIR दिली तेव्हा तिला कदाचित सगळ्या गोष्टी ज्ञात नसतील, मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास व्यवस्थित केला असा आरोप आहे. तपास व्यवस्थित केला नाही असा आरोप नाहीये, पण जेव्हा आम्ही गोष्टी सांगतोय तेव्हा ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती असं माझा. 23 ते 10 दिवस झाले तर पीडितेचा स्टेटमेंट जवाब अजूनही नोंदवला नाहीये. पीडितेचा स्टेटमेंट जवाब नोंदवलेला आहे पोलिसांसमोर, पण 164 अजून झाले नाही. की अशा केसमध्ये तेव्हा तिला कदाचित सगळ्या गोष्टी ज्ञात नसतील, मात्र त्यानंतर पोलिसांनी तपास व्यवस्थित केला असा आरोप आहे. तपास व्यवस्थित केला नाही असा आरोप नाहीये, पण जेव्हा आम्ही गोष्टी सांगतोय तेव्हा ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती असं माझा. 23 ते 10 दिवस झाले तर पीडितेचा स्टेटमेंट जवाब अजूनही नोंदवला नाहीये. पीडितेचा स्टेटमेंट जवाब नोंदवलेला आहे पोलिसांसमोर, पण 164 अजून झाले नाही. की अशा केसमध्ये विदिन नो टाइम 164 स्टेटमेंट व्हायला पाहिजे, ते अजून केलेलं नाहीये. 164 स्टेटमेंट म्हणजे नेमकं काय होणं अपेक्षित आहे? 164 स्टेटमेंट यासाठी असतं की जे काही पोलिसांसमोर आपण हे करतो स्टेटमेंट घेतो तर ते इनऍडमिसिबल असतं. त्या केसमध्ये असे स्टेटमेंट 376, 354, 498 अशा केसेसमध्ये, सिरियस केसेसमध्ये, वुमन अट्रॉसिटीच्या केसेसमध्ये ते स्टेटमेंट JMFC कोर्टनी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्टनी घ्यायला हवे. तर ते स्टेटमेंट अजून रेकॉर्ड केलं गेलेलं नाही. काय मागणी आहे? काय म्हणणे? आई वडिलांचं म्हणणं आहे की आम्हाला न्याय हवाय. पोलीस जे लिहून घेत नव्हते असे कोणते मुद्दे आहेत? पोलीस आई वडिला FIR मध्ये अगोदर इनिशियल स्टेजला जे काही प्रकरण कॉलेजमध्ये होतं आणि जे काही सर्क्युलेशन झालेत व्हिडिओज ऑडिओज, तर त्या सर्क्युलेशन संदर्भात आमचं हे पण म्हणणं होतं की कॉलेज अथॉरिटीला पण गुन्हेगार करावं, त्यांच्यावर पण गुन्हा नोंदून घेण्यात यावा, कारण त्यांनी तो प्रकरण घेतलं नाही आणि त्यांनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. काय मागणी आहे? काय करायला पाहिजे? आमचं हेच म्हणणं आहे की प्रकरण अतिशय काळजीपूर्वक पाहावं आणि त्याला न्याय मिळेल याच्यासाठी कॉलेज प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न करते असं तुम्हाला म्हणायचं काही प्रकारे? आम्हाला कोणावर ताशुर्य ओढायचे नाहीयेत, पण पोलिसांनी त्यांचं काम करावं, निर्भीरपणे करावं. कॉलेज प्रशासन जर त्यांच्यावर गुन्हा दिसून येत असेल तर त्यांनी गुन्हा नोंदवावा अशी आमची इच्छा आहे. तुमच्या ह्याच्यात काय निर्णय? कॉलेजचा सहभाग आहे काय संपूर्ण प्रकरणात? काय वाटतं? माझ्या म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये की कॉलेजचा सहभाग आहे, पण कॉलेजमध्ये प्रत्येकाकडे जर व्हिडिओ सर्क्युलेट झालेत तर याचा अर्थ असा की कॉलेजकडे 6 तारखेलाच नोंद होती, घटनेची नोंद होती की असं असं काहीतरी होतंय. पण त्यानंतर त्यांनी 21 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या 22 तारखेपर्यंत कुठल्याही ऍक्शन नाही घेतल्या. त्यांना सगळ्यात पहिले पॉक्सो कायद्याखाली किंवा कुठल्याही कायद्याखाली त्यांनी सर्वात पहिले पोलिसांना बोलवणं एक्सपेक्टेड होतं, पण त्यांनी ते बोलवलं नाही. त्यांची कमिटी नेमली, त्या कमिटीमध्ये त्यांनी त्यांचे काहीतरी इन्क्वायरीज केल्या ज्या की कायद्यामध्ये कुठे अवेलेबल नाही, ज्या करायला नको नव्हत्या. पोलिसांना माहितीच नव्हतं. पोलिसांना साधारण 23 तारखेनंतर ही घटना कळलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी जे काही कार्य करायचं ते केलेलं आहे, पण ते पण संत गतीने चालू आहे असं आमचं म्हणणं आहे. आई वडील येणार होते पण आई वडील आले नाही. काय झालं म्हणजे प्रेसचा निरोप दिला तेव्हा तुम्ही म्हणत होता की आई वडील येणार आहेत. काय घडलं असं दरम्यानच्या काळात की आई वडील आले नाही प्रेसला? आता प्रेसला न येण्याचं कारण त्यांना स्टेटमेंटसाठी बोलवलं. परत काल संध्याकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवलं होतं स्टेटमेंटसाठी. त्यांच्याकडून नोटिंग करून घेतली की अशा अशा गोष्टी झाल्या म्हणून, पण अजून त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं नाहीये. पण ते आता त्यांनी सांगितलं की तुम्ही या पोलीस स्टेशनला आणि आम्ही तुमचे रेकॉर्ड काय अधिकाऱ्यांची मुलं असल्यामुळे वाचवण्याचा प्रयत्न केला. अशी शक्यता आहे, नाकारता येत नाही. काही आम्हाला असं कळलेलं आहे की 4 आरोपींपैकी 2 आरोपींचे पॅरेंट्स हे सरकारी ऑफिसर आहेत, मोठे ऑफिसर आहेत. कोण आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण असू शकतात 10 दिवसात काही केलेलं नाहीये. आम्ही आरोप करत नाहीये कोणावर, पण असू शकतात की पोलीस पण जबाबदार आहेत.
हे चार आरोपी जे आता ऑलरेडी नाव आहेत, अजून दुसरे कोणी आरोपी आहेत? आम्हाला तर चार आरोपी आहेत असं आहे, पण अजूनही काही आरोपी असू शकतात, कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जी आहे आणि ती व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्या पद्धतीची आहे त्यावरून 100% असं वाटतंय की फक्त चार आरोपी नसून, कारण कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये घटना घडलेल्या आहेत आणि कॉलेज चालू असताना हे आपल्याला असं वाटत नाहीये का की असं नाहीये की कुठे जंगलमध्ये झालंय किंवा कुठे आणखी कुठे सेक्युरिटेड प्लेसला झालंय, असं कुठेही झालेलं नाहीये. कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये कॉलेजच्या वॉशरूमच्या आजूबाजूला घटना झालेल्या आहेत आणि त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत, त्यामुळे अजून लोकांचा सहभाग असेल असं वाटत आहे आम्हाला. सामूहिक अत्याचाराचं प्रकरण आहे, सामूहिक अत्याचार नक्की सामूहिक काढण्याचं काहीतरी समोर आलं. पोलीस म्हणतात 6 तारीख ते 23 तारीख किंवा 21 तारखेपर्यंत जोपर्यंत कमिटी वगैरे बसवली नव्हती त्यावेळेस मुलगी चुकीची आहे, मुलगी चुकीची आहे असं काहीतरी सांगून डांबून तिला सांगितलं झालं होतं की इथे ऍडमिशन कॅन्सल करा आणि तिच्या वडिलांना पण यांना त्या प्रकारे सांगण्यात आलं होतं की तुम्ही काही कंप्लेन वगैरे करू नका. पोलिसांनी सांगितलं की चार वेगवेगळ्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार, चार वेगवेगळे लोक होती वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. सामूहिक अत्याचार नेमकं काय प्रकरण आहे? व्हिडिओ जे काही बोललं जात आहे की व्हिडिओ ज्या प्रकारचे आहेत त्यावरून चार लोकांनी ऍट अ टाइम ह्या घटना घडवलेली आहे, घटना केलेली आहे हे नक्की आहे आणि ते सामूहिक अत्याचारच गृहीत धरला जायला पाहिजे. ओके थँक्यू.